केंद्र सरकारच्या महागाई, बेरोजगारी, हुकुमशाही यांच्यासह विविध मुद्द्यांच्या विरोधात धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने जुन्या महानगरपालिका चौकात होळी करण्यात आली आहे. आगामी काळात केंद्रासह राज्यात इंडिया आघाडीचे सरकार येण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली. यावेळी केंद्र शासनासह राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्ताधाऱ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. देशातील युवा पिढी बेरोजगारी झाली असून राज्यात नोकरीसाठी त्यांना वनवन फिरावे लागत आहे. अशातच पेट्रोल, डिझेल, सिलेंडर यांचे भाव गगनाला भिडले आहे. देशासह राज्यात गोळीबार, टोळीयुद्ध, महिलांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या, मणिपूर हिंसाचार यांसह विविध मुद्द्यांवर केंद्रासह राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका युवा सेनेने केली आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांची होळी करत देशासह राज्यात इंडिया आघाडीचे लोकशाही सरकार येण्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली. या प्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, युवती सेना विस्तारक सोनी सोनार, महानगर प्रमुख मनोज जाधव, तालुका प्रमुख गणेश चौधरी, जिल्हा समन्वयक मोहित वाघ, सिद्धेश नाशिककर, तरबेज शेख, सुमित चौधरी यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्र मानला जाणारा हा होळीचा उत्सव हा युवा सेनेतर्फे आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे. यात जे काही आपल्या मागील 5 वर्षामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने जनतेवर अन्याय झाला, अत्याचार झाला, ईडीच्या माध्यमातून बेकायदेशीर दाढी पाडल्या गेल्या, महिला अत्याचार झाले, मणिपूरमध्ये महिलांना नंग फिरवण्यात आलं, त्या ठिकाणी अजूनही पंतप्रधान गेलेले नाही आहेत, अशा अनेक कार्य कांदा निर्यातबंदी म्हणा, इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणा, तसेच गोळीबार दिन दाडे गोळीबार होते, मर्डर होत आहेत, यावर कोणतीही सुव्यवस्था या ठिकाणी राखली गेलेली नाही आहे. आणि आज या पवित्र होळीच्या अग्निकुंडामध्ये आम्ही त्यांना आज सर्वांना तिलांजली दिलेली आहे. भविष्यात येणाऱ्या काळात इडापिडा जावं, बळीचं राज्य हो, उद्धव साहेबांचं राज्य हो, अशी संकल्पना आम्ही आज या होळीका उत्सवाच्या निमित्ताने सर्व युवा सेनेच्या टीमने या ठिकाणी केलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.